सगळ्यांनी कधी आपण परत भेटलो, त्याच्यात काय वयाशी रिलेटेड नसतं. 30व्या वर्षात 20व्या वर्षात शरीराशी तेवढंच प्रेम असतं जेवढं 100व्या वर्षी असतं. कारण ह्या प्रत्येक वयात तो एकच गोष्टीला घाबरतो, मृत्यू. तो कुठल्याही वयात सेमच असतो, एकच गोष्टीला घाबरतो, तो म्हणजे आजार. तो सेमच असतो. तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस करा. आपलं वजन वाढवायचं आहे तर वजन कुठून वाढतंय हे बघा. वजन फक्त चरबी वाढते का स्नायू वाढते? स्नायूचा फायदा आहे, चरबीचा फायदा आहे का? वजन जर तुम्ही कमी केलं तर तुमच्या शरीरातलं पाणी जर मी कमी केलं आणि शरीरातला स्नायू जर कमी केला तर वजन लवकर कमी होतं. म्हणून रोज शरीराला चिमटे काढा, काढा बरं, पोटाला धरा, मस्त पैकी धरा, धरा साईडला धरा, मागे धरा, बँक बॅलन्स बघा स्वतःला किती किती आहे, कॉन्शियस व्हा. दुसऱ्याचं बघायला हरकत नाही, पण मग त्याचं कमी करायची जबाबदारी पण घ्या. तुमची चरबी वेगवेगळ्या भागामध्ये, का सांगितलं मी तुम्हाला, ही आपली शेवटची टेस्ट. वेगवेगळ्या भागामध्ये जाडी वेगवेगळी आहे की नाही? करेक्ट आहे. आता 45 आणि 46 इयरचे किती झाले? 45 46 या बघा, आले असे गोल थांबा, चार पाच जण बघतात, फक्त चार पाच जण, पाच जण, चार पाच जण. आता सायन्स काय सांगतं? ब्लड रिपोर्ट केले दिलं तुम्ही, कधी ना कधी स्वतःचे घरातले, ते वयानुसार तिथे देतं. 10 to 15, 10 to 12, 30 to 40 असे नॉर्मल व्हॅल्यूज देतं आपल्याला, बरोबर आहे. आता तुम्ही एकच वयाचे, करेक्ट आहे. ह्या वयामध्ये तुमचं अन्न, तुमचं काम पण एक, म्हणजे तुमची शारीरिक रिक्वायरमेंट एक, शरीराची रचना पण एक, ऑलमोस्ट तुम्ही एक हाईटचे पण आहात. म्हणजे ते मशीन येतं बघा हर्बल लाईफवालं, त्याच्यावर उभं राहायचं आणि तो डाटा देतो किती फॅट आहे. तुमचं सगळ्यांचं सेम येईल, तुम्ही सेम आहात का? आता एकमेकाची चरबी बघा, बघा तुम्ही सगळे यांना बघा, तुम्हाला पण हे करायचं घरी, बघा बघा माझी बघा, बघा त्यांची तिकडे बघा. मी जिथे हात लावेन ना त्याने पुढच्याला हात लावा. आता इथे लावा, अन्न पण बरंच एक सारखंच खात असं खाऊन खाऊन किती खाणार आपण? पोटाची साईज एवढीच आहे, जास्त टाकलं तर गटाला चालत कॅपॅसिटी एवढीच आहे. शरीर एकसारखं अन्न जरी तुम्ही खाल्लं हार्मोन वेगळे वेगळे बनवतात. प्रत्येक हार्मोन, प्रत्येक अवयव वेगळ्या वेगळ्या भागामध्ये चरबी तयार करतात, याला अँथ्रोपोमेट्री म्हणतात. एखाद्याचा यांचा हा वरचा भाग फ्लॅट आहे, हा भाग मोठा आहे, यांचा वरचा भाग मोठा आहे, हा भाग फ्लॅट आहे. असं प्रत्येक जो भाग असतो ना, हा कमी जास्त झाला ना की आजार पडायची तयार होतो. एक लास्ट करूया. उलट्या हाताने टाळ्या वाजवा.
वाजवा, बोट पण एकमेकाला आपटू द्या. तसं नाही असं, हे बघा हे परफेक्ट एकदम करा. अंगठा पण जवळ. जेव्हा जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, जेव्हा जेव्हा जीवनामध्ये तुम्हाला निराशा वाटेल, जेव्हा जेव्हा असं वाटेल पगार खूप कमी आता काम सोडते, त्यावेळेला हे करा. त्यावेळेला हे करा. जेव्हा जेव्हा मुलाला कमी मार्क पडतील, जेव्हा जेव्हा मुलगा आपल्या मनासारखं वागणार नाही, आपल्याला स्ट्रेस येतो ना, तणाव येतो ना, त्यावेळेला करा. खूप काही वाचून देईल.